उर्गेन संरक्षितांचं हे फारच मोठं योगदान आहे की त्यांनी धमचारी धमचारिणी यांच्या रूपामध्ये संपूर्ण जगामध्ये आज म्हणजे सगळ्या महाद्वीपांमध्ये पूर्ण जगामध्ये आज हा संघ निर्माण झालेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं, पण त्याला व्यापक एक जागतिक पातळीवर विश्व पातळीवर नेण्याचं काम गतिमान करण्याचं काम भदंत उर्गेन संघरक्षित यांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, लहानपणी हा संघरक्षित त्या काळातला डेनिस लिंगूड, त्यानंतरचा संघरक्षित हा जो डेनिस आहे त्याला हृदयरोग असल्यामुळं त्याला बाहेर जायची बंधनं आहेत, त्याला बेडवर जास्त काय राहावं लागतं आहे, घरात राहावं लागतं आहे. पण धडपडणारी माणसं तिथेही थांबत नाही, शांत बसत नाही. बघा, संघरक्षितांनी धम्मचारी लोकांच्या हृदयामध्ये बसवली आणि बाबासाहेब म्हणायचे की मी सेमिनरी बनवीन, त्याच्यामध्ये भिक्खूंना ट्रेन करीन आणि त्यांच्या माध्यमातून मी समाजामध्ये प्रचार करीन. आणि हीच गोष्ट बाबासाहेबांनी संघरक्षितांना सांगितली आहे. पहा, बुद्धांच्या शिकवणीचा सखोल अभ्यास त्यांनी केला, चिंतन मनन त्यांनी केलं आणि लोकांना, सर्वसामान्य लोकांना समजेल आणि उमजेल, आधुनिक जगातील लोकांना उपयोगी पडेल अशा प्रकारे त्यांनी साध्या सोप्या शब्दामध्ये बुद्धांची शिकवण जी आहे ती सांगितलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या अनेक खेड्यापाड्या शहरात त्यांनी प्रवचने दिली, बौद्ध धम्म सोप्या भाषेत समजावून सांगितला, बाबासाहेबांची दृष्टी समजावून सांगितली आणि असं मोठं कार्य बाबासाहेबांच्या नंतर भंतेंनी केलं. जीवित आप भंते हमारे हृदय में अनंत है उपकार आपके ऋणी रहेंगे हम सदा.